नमस्कार मित्रांनो, खांद्याची दुखणी आपण नेहमीप्रमाणे काही विशिष्ट दुखण्यांवरती नियमितपणे माहिती आमच्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. त्या निमित्ताने आपण खांद्याची दुखणी यावरती बोलूयात. खांदा हा आपल्या शरीरातील एक महत्त्वपूर्ण सांधा आहे. हाताच्या हालचाली मुख्यत्वे करून खांद्यामध्ये होतात. विशेष म्हणजे हा सांधा 360 डिग्री फिरतो, ते त्या विशिष्ट रचनेमुळे. शोल्डर जॉईंट हा एक बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे, जो 3 हाडांनी बनलेला असतो. एक फर्स्ट म्हणजे कॉलर बोन, ह्युमरस आणि स्कॅप्युला. खांदा हा शरीरातील सर्वात मोबाईल जॉईंट आहे. हा एक उथळ जॉईंट आहे, त्यामुळे तो निखळण्याची संभावना जास्त असते. हे होऊ नये म्हणून एक नैसर्गिक रचना त्याभोवती आहे, ज्याला आपण रोटेटर कफ असे म्हणतो. हा रोटेटर कफ 4 लिगामेंटनी बनलेला असतो. यामुळे सांध्याला एक स्टॅबिलिटी येते. खांद्यामध्ये खांदेदुखी ही मुख्यत्वे करून काही ठराविक कारणांमुळे होऊ शकते. सांध्यामध्ये झालेला आर्थरायटिस किंवा जॉईंटमध्ये कार्टिलेजची जी चपती असते त्याला झालेल्या इजेमुळे वेदना होऊ शकतात. रोटेटर कफ फाटू शकतो किंवा वयोमानाप्रमाणे जीर्ण होतो, म्हणजे डिजनरेट होतो. अर्धवट तुटू शकतो, यामुळे सांध्यात वेदना होऊ शकतात. उपचारांची दिशा, वेदनेचे कारण काय आहे यावरती ठरते. एखादी गोष्ट पूर्णपणे तुटली असल्यास त्याला शस्त्रक्रियेद्वारे रिपेअर करणे गरजेचे असते. तेच रोटेटर कफच्या बाबतीत असते. तो कुठे तुटल्यास त्याला शस्त्रक्रियेची गरज भासते. पण इतर वेदनांच्यासाठी म्हणजे डिजनरेटिव्ह कारण असतील किंवा पार्शियल टियर असेल, म्हणजे अर्धवट कफ तुटलेला असल्यास, यावर नॉन सर्जिकल उपचारांनी फायदा होण्याची शक्यता अधिक असते. थोडक्यात, वेदनेचे योग्य कारण शोधणे अतिशय महत्त्वाचे आहे. ज्या योगे आपण ठरवू शकतो की खांदेदुखीसाठी शस्त्रक्रिया का विना शस्त्रक्रिया उपाय योग्य आहेत. विना शस्त्रक्रिया उपायांमध्ये औषधोपचार, व्यायाम, रिजनरेटिव्ह थेरपी म्हणजे PRP, प्लेटलेट रिच प्लाझ्मा, ग्रोथ फॅक्टर कॉन्सन्ट्रेट असे उपाय असतात. रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेजन ही एक ट्रीटमेंट मुख्यत्वे करून वेदना निवारणासाठी वापरली जाते. व रिजनरेटिव्ह थेरपी ही खराब टिश्यू रिपेअर करण्यासाठी योग्य आहे. बरेचदा आपण ह्या दोन्ही प्रोसिजर्स कंबाईन करतो. अजून एक अतिशय सामान्यपणे आढळणारी खांद्याची व्याधी म्हणजे फ्रोझन शोल्डर. खांद्याचा जॉईंट चिकट झाल्यामुळे खांद्याच्या हालचाली कमी होते आणि हालचाल करताना खांद्यात वेदना होतात, याला फ्रोझन शोल्डर म्हणतात. दैनंदिन कामे करणे त्रासदायक होते. वेदना निवारण क्लिनिकमध्ये यावर सोनोग्राफीच्या मदतीने हायड्रोडायलेशन असा उपाय केला जातो, ज्यामुळे खांद्याची हालचाल सुलभ होते. आणि अनेक विनाशस्त्रक्रिया उपाय अशा अनेक वनशस्त्रक्रिया उपायांनी पेन क्लिनिकमध्ये आपण रुग्णाची खांदेदुखी कमी करून त्याला वेदनारहित आयुष्य देण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.